त्या घटना आमच्याजवळ घडत असते. असं करत असेल तर आम्हाला काँग्रेसचं नेतृत्व मान्य नाही अशाची आम्ही अचलपूर मतदारसंघातून मागणी करणार आहे. आणि मागच्या वेळेस पण आमच्या आम्हाला सीट मिळाली होती आणि यावर्षी या पंचायतीत सुद्धा आम्हाला उद्धवसाहेब ठाकरे या पक्षाची तिकीट मागायची आहे. आम्ही यापूर्वी पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे पक्षांच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्षाचे जे बळवंत वानखडे आहेत लोकसभेला उभे होते यांना आम्ही खांद्याला खांदा लावून मदत केली, भरीव मदत केली. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव साहेबांची जी सहानुभूती जनतेमध्ये आहे या सहानुभूतीचा पुरेपूर फायदा काँग्रेस पक्षाला झाला. परंतु मतदान आणि निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस पक्षांनी जी आम्हाला वागणूक द्यायला पाहिजे होती ती आज आम्हाला सापत्न वागणूक आहे असं आम्हाला वाटते. त्याचं कारण असं आहे, निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीपर्यंत ते आमच्यासोबत राहिले, निवडणुकीनंतर आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांनी कॉन्टॅक्ट केला नाही. जेही ते स्वतः कार्यक्रम घेतात त्या कार्यक्रमामध्ये फक्त काँग्रेस पक्षांचेच पदाधिकारी असतात, काँग्रेस पक्षांचंच नाव असते आणि काँग्रेस पक्षांचेच खासदार आणि जिल्हाध्यक्ष असतात. त्यामुळं आमचं असं मत आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही आता तिकीट मागणार. अचलपूर मतदार संघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरेला मिळावा अशी आमची मागणी राहील. आणि सोबतच यांच्यासोबत आम्ही जे काही काम करतो आहे तेव्हापासून आम्हाला या काँग्रेसचे जिल्हा प्रमुख जे बबलूभाऊ देशमुख जिल्हाध्यक्ष आहेत यांनी सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचं निष्पन्न झालं. आणि आम्ही त्यांच्यासोबत जेव्हा वारंवार कॉन्टॅक्ट करतो तेव्हा आम्हाला त्या प्रकारचं त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही, हे सत्य आहे. आता यानंतर त्यांनी काँग्रेसवाल्यांनी आमची आपली महाविकास आघाडी असून तिवसा यशोमती ठाकूर आहे, अचलपूर बबलूभाऊ देशमुख आहेत, अमरावती सुनीलभाऊ देशमुख आहेत, धामणगावले वीरेंद्र जगताप आहेत. आणि आजच्या तारखेत त्यांनी नाव नवीन डिक्लेअर केलं, मेलघाटसाठी डॉक्टर चिमुटे यांचं नाव ऐकण्यात येते. आणि सर्वच मतदारसंघ जर तुम्ही लढवत असाल आणि महाविकास आघाडी म्हणत असाल तर आमच्यासाठी काय आहे, आमची अशी मागणी आहे की आम्हाला दर्यापूर, बडनेरा आणि अचलपूर हे तीन मतदारसंघ तुम्ही आम्हाला द्या, मेलघाट असेल एक, तरच आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करू. आणि ज्या प्रकारे खासदार बळवंत वानखेडेंना आम्ही निवडून आणलं आणि आमचा खासदार या अमरावती जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा खासदार आम्ही लोकसभेत पाठवला, त्याचप्रमाणे तुम्ही जे लोक जे सीट्स उभ्या कराल आणि आम्ही ज्या शिरा उभ्या करू सगळ्यांमधून येणारे आमदार आम्ही विधानसभेत पाठवू. परंतु अशी वाट असं वाटत झालं तर सर्व कोण राहील, आमचे जे आम्ही आता पक्षाने तपासणी केल्यानंतर पक्षाकडे जे जे आम्ही जाऊ पक्षाकडे आणि पक्षाने ज्यांची डिमांड केली. आता माझे नगराध्यक्ष आहेत आमच्याकडे, उदाहरणार्थ मी आहे 15 वर्षापासून शिवसेना तालुका प्रमुख आहे आणि प्रचंड मला प्रतिसाद आणि जनतेसोबत माझे कॉन्टॅक्ट आहे, आम्ही का उभं राहू नाही त्या विषयात, अशा अनेक लोकांची नावं आहेत. नेमकं काय झालं की माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे याचं असं विधान आलं की जे सध्या वर्षी भाजपचं नुकसान झालं आहे की उद्धव साहेब बाहेर गेल्याच्यानं भाजपचं नुकसान झालं, याचा अर्थ भाजपची डबल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत संधी होत आहे काय, की त्या अनुषंगानं तुम्ही सध्या आज जे पत्रकार परिषदेतून आम्हाला सांगत आहे तर अंदरुणी काही वरिष्ठ स्तरावर काही बोलचाल चालू आहे काय, काय तुम्ही स्थानिक पातळीवर करत आहे? असं मुळीच नाही, हे जे आहे हे आमचं स्थानिक पातळीवरच आहे. कारण स्थानिक पातळीवर ज्या लोकांना आम्ही निवडून दिलं त्यांचे जे वागणुकीचे आम्हाला अनुभव येत आहेत त्या विषयावरच आम्ही फक्त हा स्थानिक पातळीवर आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे. आणि स्थानिक पातळीवर आमच्यासोबत काय घडते याच्या ज्या काही आमच्या व्यथा आहेत ह्या आम्ही वरिष्ठांकडे मांडू आणि वरिष्ठांना आम्ही सांगू की अशा अशा आमच्यासोबत अशी वागणूक दिली जाते. त्यामुळं आता जेव्हा तुम्ही विधानसभेचे उमेदवार द्याल ते अतिशय विचारपूर्वक द्याल आणि पक्षाचे जे पदाधिकारी आहेत जे सिनियर पदाधिकारी आहेत वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांचा पण विश्वासात घेऊनच लोकांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप करावं अशी आमची वरिष्ठांना आमची मागणी राहील. नेमकं झालं का की मध्यंतरी एक माहिती अशी भेटली की डॉक्टर चितोरे साहेब जे आहेत ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत, अशा चिमोटे आपल्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि दुसऱ्या दिवशी अशी बातमी पाहायला भेटते की बाबा डायरेक्ट ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतात, म्हणजे शिवसेनेने हेरलेला उमेदवार या ठिकाणी काँग्रेसनं हायजॅक केला काय? आमचं तेच म्हणणं आहे, त्यासाठी त्यांनी त्यांना तिथे नेऊन त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, इंटरव्ह्यू झाला,
शिवसेनेचा बायकाचा इंटरव्ह्यू दिला श्रावण साहेबाकडे त्यांनी, आणि यांनी दुसऱ्या दिवशी मीटिंग घेऊन त्याला अजून गेले अकोल्याला मीटिंग झाली. बोललो पण त्यांच्या फोन करून त्यांना की तुम्ही असंच केलंय, चुकीचं करताय, आम्हाला आमच्या वरिष्ठांना हे कळवा लागेल. आणि असं का करायचं त्यांनी? आमच्या महाविकास आघाडी आहे ना, तो उमेदवार आम्ही घेतला होता ना पहिल्यांदा, मग वेळेवर तुम्ही असं का केलं? तुमच्या आम्हाला साहेब तुम्ही हिरवी झेंडी भेटली त्याबद्दल. आणि खरी झेंडी माझी आपण स्वतः माजी नगराध्यक्ष उमेदवार होता, भाजप साथ होती, तरी सुद्धा तुम्हाला प्रतिसाद सुद्धा मिळाला नाही. आता तो प्रतिसाद आता महाविकास आघाडी झाल्यानंतर जर उमेदवारी राहिली शिवसेनेची तर तो त्याच्यापेक्षा चांगला मिळणार. आम्ही 100% आमची शिवसेनेचे जोड देणार. जर आम्हाला मतदारसंघ आम्हाला उद्धव साहेबांचा सोडला तर आम्ही 100% इथे सीट जोडू लागतो. त्याचं कारण असं, मागच्या वेळेस आमच्याशी विश्वासघात झाला. बीजेपीने आमच्याशी आमच्या पाठी माझ्या पाठीत कंदी होत, पक्षाच्या पाठीत कंदी होत आणि सर्व इकडे तिकडे सर्व वोटिंग केलं. म्हणून मला आम्हाला ते त्यावेळेस कमी मतं भेटले. आम्ही विश्वासात राहिलो त्यांच्या, आम्हाला न सांगता सुद्धा आमच्या मागे. प्रहारवाल्यांचा आरोप आहे, प्रहार काँग्रेसवाल्यांचा आरोप, प्रहारला मदत केली प्रत्यक्षरित्या. मी माझ्या आयुष्यात पहिल्या वेळेस पासून ज्यावेळेस पासून इथं प्रहारची स्थापना झाली त्यावेळेस पासून कधीच प्रहारशी मी ऍडजस्टमेंट केलं नाही, न करणार नाही कधीच.